अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आज उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। काश्तकारों को फौरी नुकसानदा फसलों का मुआवजा दिया जाए, नांदेड़ जुनूब के रुकने असेंबली मोहन राव हम्बर्डे का मुतालबा। नांदेड़ जुनूब के रुकने असेंबली श्री मोहन राव हम्बर्डे की क़यादत में एक वफद ने जिला कलेक्टर नांदेड़ को एक याददाश्त पेश करते हुए मुतालबा किया कि मुसलसिल बारिश की वजह से काश्तकारों की फसलें कीड़ों की वजह से खराब हो गई है, इसलिए फसलों का फौरी पंचनामा करके काश्तकारों को मुआवजा दिया जाए। इस तरह गन्ना, कपास, उड़ीद, सोयाबीन में हरे रंग के सेंडे फूट गए हैं, जिसकी वजह से काश्तकारों का बड़े पैमाने पर माली नुकसान हुआ है। याददाश्त में कहा गया है कि पहले कोरोना से काश्तकार परेशान है, इस पर फसलें खराब होने की वजह से बहुत ज़्यादा नुकसान हुआ है, इसीलिए जल्द जल्द पंचनामा करके मुआवजा दिया जाए। अपने नांदेड़ जिले में अतिवृष्टि वारंवादन सुटल्यामुळे जिल्ह्यामधील केळी, ऊस, कापूस, सोयाबीन, उडीद या सगळ्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे स्वतः मी मतदारसंघामध्ये गेला असताना सोयाबीनची चौकशी करीत गेला असताना मला एक असं नवीन दिसून आलं, पाऊस झाल्यानंतर वाळलेलं सोयाबीन तर खराब झालंच, कापूस आडवा पडला, पण ज्या ठिकाणी चांगलं सोयाबीन आहे, पाऊस टेकड्यावर आहे, सोयाबीन चांगलं आहे, त्या ठिकाणचं फळ आज माझ्या 20 वर्षात मी कधी बघितलं नाही की उभ्या सोयाबीनाला नाही का मोडं फुटलेलं आहे। ते प्रत्यक्ष मी जिल्हाधिकारी साहेबाला ते मी दाखवण्याकरता हे बघितलं, तुम्हाला दिसेलच एक काय कच्च्या शेंगा आता मोठ्या प्रमाणात आणि त्याला हे असे मोडं फुटले, मोडं फुटूनसुद्धा पानं फुटलेले आहेत, एवढं मोठे नुकसान झालेलं आहे। मला वाटतं याच्यामध्ये हे सगळे बियाण्याचे काही बियाण्यामध्ये काहीतरी फरक असल्यामुळं हे आज 20 वर्षामध्ये कधीही मोडं शेंगांना मोडं फुटलेलं ते बघण्यात आलं नव्हतं। सोयाबीन किती चांगलं जा, बरसात किती होऊ जा, पाऊस किती झाला असला, फक्त वाळलेल्या शेंगांना मोडं फुटत होते, ते बी खाली आडवं पडल्यानंतर, पण उभ्या पिकाला हे मोडं फुटून येतात। त्याकरता मी इथे परभणी नांदेड जिल्ह्याचे कृषी अधिकारी चलवदे, तहसीलदार SDO आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ पाटील यांना सगळ्याला घेऊन दाखवलं आणि त्यांनीसुद्धा म्हणले प्रत्यक्षात आम्ही असं कधी आमच्या 20 वर्षात बघितलं नाही, हिरव्या शेंगाला मोडं फुटले। त्यामुळे मी आज कलेक्टर साहेबांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच कृषी मंत्री भुसे साहेब यांना मी पंचनामे ताबडतोब करावं, त्वरित त्यांना जे काय त्या आर्थिक सहाय्य करावं याकरता असे निवेदन दिलं आहे। पंचनामे करून ही मी मागणी आहे, तात्काळ पंचनामे करून त्यांना एका भरपाई भरून द्यावी अशी मागणी केली आहे। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रूफ राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान, हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।